नमस्कार, 31 मेची अतिशय धक्कादायक अशी ब्रेकिंग न्यूज आहे। यावत शहर व तालुक्यामध्ये आज पुन्हा 4 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। 24 तासापूर्वी यावत शहर व तालुक्यात कोरोनाचे केवळ 14 रुग्ण होते, मात्र या 24 तासांमध्ये शहर व तालुक्यात पुन्हा नव्याने 10 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे व सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे। कालपर्यंत 14 ही संख्या आटोक्यात येण्यासारखी होती व त्यातील 3 रुग्ण हे बरे होऊन घरी देखील परतले होते, मात्र काल यावल शहरासह चिंचोली, चुंचाळे व आमोदा या ग्रामीण भागात रुग्ण आढळले, तर आज पुन्हा यावल शहरासह सातोद या गावामध्ये देखील कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होतो की काय अशी चिंता प्रशासनासमोर आहे। तर यावल शहरामध्ये खाटिकवाडा या भागामध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळला, सिद्धार्थनगरमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळला आणि सरस्वती विद्या मंदिर परिसरात काल एक रुग्ण आढळला होता। तसेच सार्वजनिक वाचनालय भागामध्ये देखील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आज आढळून आली आहे। एकूणच 24 तासांमध्ये यावल शहर व तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे, कारण प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना देऊनही नागरिक ऐकायला तयार नाही आहे, नागरिक कुठल्याच प्रकारची दक्षता घेत नाही आहे, म्हणून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव शहर व तालुक्यात होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे। तेव्हा मी यावल न्यूजच्या वतीने नागरिकांना नम्र विनंती करतो की आपण कारण नसताना घराच्या बाहेर निघू नका। घराच्या बाहेर जर आपण गेले तर तोंडाला मास्क लावा, कुठलाही ठिकाणी व्यवसाय उद्योग व्यवहार करताना फिजिकल डिस्टन्स ठेवा, हेच आपल्याला विनंती करू इच्छितो, कारण कोरोनाचा शिरकाव गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर यावल शहर व तालुक्यात झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। अशा परिस्थितीमध्ये जर आपण दक्षता घेतली नाही तर तुमच्या घरापर्यंत कोरोना येऊन पोहोचेल, म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो की आपण स्वतः सुरक्षित राहा, आपलं शहर, आपलं गाव, आपलं घर सुरक्षित ठेवा, कारण आजवर यावल तालुक्यामध्ये 24 तासापूर्वी केवळ 14 रुग्ण होते, त्यातून 3 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते, 2 रुग्ण मयत आहेत। आता परिस्थिती वेगळी आहे, आता यावल शहरामध्येच कोरोनाचे 14 रुग्ण झालेले आहेत। फैजपूर शहरात 3, कोरपावली येथे 2, दहीगाव, सातोद, चुंचाळे, चिंचोली, आमोदा येथे प्रत्येकी 1-1 रुग्ण, अशा पद्धतीने तालुक्यात आता रुग्णसंख्या 24 येऊन ठेपली आहे। तेव्हा नागरिकांनो, आपण सावधानता बाळगा, घाबरून जाऊ नका, केवळ कुठेही जाताना तोंडाला मास्क लावा, फिजिकल डिस्टन्स ठेवा, कारण नसताना घराच्या बाहेर तर आपण अजिबात निघू नका, हीच आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।